सरळ प्राणी शिवसैनिक अशी ओळख असलेले मोहन रावले यांचं गोव्यात निधन झालंय. ते 72 वर्षांचे होते. मोहन रावले हे शिवसेनेचे माजी खासदार असून ते दक्षिण मुंबईतून तब्बल 5 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते निकटवर्तीय होते. रावले हे गोव्यात असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि यातच त्यांचं निधन झालं. अत्यंत साधी राहणी असणाऱ्या रावलेंचा जनसंपर्क दांडगा होता. मुंबईतील मराठी बहुल भागांमध्ये शिवसेना पक्ष वाढवण्यात त्यांचा खारीचा वाटा होता. संजय राऊत यांनी रावले यांच्या निधनावर प्रतिक्रिया देत मोहन रावले गेले, कडवट शिवसैनिक, दिलदार दोस्त. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात रक्त सांडलेले मोहन रावले अचानक सोडून जातील असं वाटलं नव्हतं. परळ ब्रँड शिवसैनिक हीच त्यांची ओळख. मोहन 5 वेळा खासदार झाला, पण अखेरपर्यंत तो सगळ्यांसाठी मोहनच राहिला. विनम्र श्रद्धांजली असं ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्यात. मोहन रावले यांच्या निधनानंतर प्रतिक्रिया देत अरविंद सावंत यांनी सुद्धा भावना व्यक्त केल्यात. मला सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास समजलं की गोव्यात मोहन रावले यांचं निधन झालंय. हे ऐकून मला धक्का बसला. त्यांच्या निवडणुकीचं नामांकन फॉर्म असायचे, ते मी माझ्या हस्ताक्षरात भरत असे. रावले हे दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे काही काळ अंगरक्षक होते. लालबाग परळ भागातील अतिशय लोकप्रिय माणूस अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या निधनानं मी मनस्वी शिवसैनिक आणि मित्र गमवलाय अशा भावना अरविंद सावंत यांनी व्यक्त केल्या. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात मोहन रावले यांनी सक्रिय सहभाग नोंदवलाय. मात्र त्यांच्या जाण्यानं शिवसैनिकांमध्ये आता पोकळी निर्माण झाली आहे.